You're listening to ChiniMandi.com podcast. गुरदासपूर चीनी मिलची क्षमता 2000 टीसीडी वरून 5000 टीसीडी पर्यंत वाढणार. नितीश कुमार म्हणाले की बिहार सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत. कोल्हापुरात 20 नोव्हेंबर पर्यंत साखरेची सरासरी 10% होणार. महाराष्ट्रात 147 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम केला सुरू. गोविंद साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प पुन्हा एकदा सुरू. अफगाणिस्तानात साखरेसह इतर वस्तूंच्या किमतीत देखील वाढ. या आठवड्यात कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे. अशाच काही सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या chinimandi.com ला आणि YouTube वर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.